एक बार्टर सिस्टीम होती आपल्याकडे, 12 बलुतेदार होते ज्यावेळी, की आम्ही तुम्हाला हे देऊ मग त्याच्या बदल्यात तुम्ही आम्हाला हे द्या. मतदार म्हणून आम्ही म्हणतो की आम्ही मत देऊ. लग्नपत्रिका छापल्यानंतर कोणतरी दुसरीत लग्नाला मुलगी उभी, नवरा मुलगा दुसरा, आणि मग आम्ही आमचा आहेर वाया जातो. आम्ही आहेर द्यायचा कोणाला? आम्ही कोणाला तरी दिलेला आणि तो कुठल्या तरी कोणाच्या तरी घरामध्ये जातो, त्याचं वाईट वाटतं. त्यामुळे काय आहे, ही बार्टर सिस्टीम खरंच छान होती की आमच्याकडे एक अर्धकुशल कारागीर, मी त्याच्या बदल्यामध्ये त्यांना धान्य दिलं तर आमच्या घरातल्या सगळ्यांची हजामत करायचा वर्षभर. पण ती जी पद्धत होती, तर आता ती जी पद्धत आहे आम्ही मतदार म्हणून आम्ही करत असतो, आणि हे अतिशय मनापासून आतून वाटतं ते सगळं म्हणतो. आणि खरं सांगतो एकनाथराव, गंमत अशी झालेली आहे, राष्ट्रवादी वेगळा पक्ष, काँग्रेस वेगळा पक्ष, मनसे वेगळा पक्ष, समाजवादी वेगळा, बीजेपी वेगळा, सगळे वेगवेगळे पक्ष. त्यावेळी आम्हाला कधी काही वाटलं नाही. शिवसेना वेगळा, शिवसेना ही विभागली गेल्यानंतर आमची घरं पण विभागली गेलेली आहेत. माझे वडील किंवा माझी भावंड किंवा माझी मुलं याच्यामध्ये दोन गट पडले आहेत, तर ही भांडणं ही तिथपर्यंत गेलेली आहेत. हे तुमच्यापुरतं मर्यादित नाही राहिलेलं, ते हे इतकं असं वाढत गेलं आहे, त्याचं काय करायचं? आम्ही ती भांडणं तुमच्यातली कदाचित उद्या मिटतील, आमच्या भांडणाचं आम्ही काय करणार? तुम्हाला खरंच नाही. हा मग अगदी तळागाळामध्ये, गावागावामध्ये, छोट्या ह्याच्यामध्येही भांडणं सुरू झालेली आहेत, तुमच्याही लक्षात येत असेल ते. आणि ती जी भांडणं आहेत ती आम्ही थांबवायची कशी? उद्या तुम्ही अजून कुठे कुठल्याही पद्धतीनं, मग त्याला तुम्ही राजकारण हे नाव देणार की आम्ही हे राजकारणामध्ये ही अशी कुटील नीती अमुक. आणि मला फडणवीस तुमच्याबद्दल एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. पहिल्या वेळी तुम्ही ज्यावेळी मुख्यमंत्री झालात त्यावेळी मी तुम्हाला आवर्जून फोन करून सांगायचो की तुमचा जो स्वर आहे भाषण करताना तो इतका नका वरचा लावूया, तुम्ही असं करा. आता तुम्ही पूर्णपणे बदललेले आहात. नाना, त्याचं 100% क्रेडिट तुम्हाला जातं, 100%. आणि मला सगळ्यांना सांगायचं आहे आणि जाहीरपणे सांगायचं आहे की माझ्या प्रत्येक विधानसभेतल्या भाषणानंतर नानांचा रात्री फोन यायचा, अरे बाबा किती जोराने बोलतो, जरा श्वास घेऊन बोल, शांतपणे बोल. मी त्यांना कबूल करायचो की पुढचं भाषण माझं ऐका, आणि भाषणाला उभं राहायचो आणि पुन्हा तसाच बोलायचो, पुन्हा नानाचा फोन यायचा. पण ते हळूहळू करून मी बदललं आणि आता मला असं वाटतं पूर्णपणे बदललं आहे. याचं 100% क्रेडिट तुमचं आहे. कुठेही श्वास न घेण्याचा अधिकार फक्त अजित पवारांना आहे. ते ज्यावेळी बोलायला लागतात, म्हणजे मी त्या सिनेमात सुद्धा म्हटलेलं आहे की गाण्यामध्ये लता दीदी आणि बोलण्यामध्ये अजित दादा, हे कुठे श्वास घेतात हे कळत नाही. पण तुम्ही खरंच ते पूर्णपणे बदलून टाकलेलं आहे. बरं, गंमत अशी आहे, तुम्हाला आता माहिती आहे तुम्ही विदर्भातले आहात, 9 महिन्यामध्ये 1092 आत्महत्या झालेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपण किती सहजपणे असे बसतो, आपण सहजपणे ती बातमी वाचतो आणि पुढचं पान उलटतो. 9 महिन्यामध्ये 1092. बरं, कालचं, त्याच्या आधीचं सरकार, प्रत्येकाने एकमेकांकडे बोटं दाखवायची. मला असं वाटतं ह्याच्याबरोबरबद्दल अतिशय जाणीवपूर्वक कुठली तरी गोष्ट व्हायला पाहिजे. मुळात आपला शेतीप्रधान देश, त्याला औद्योगिक क्रांती म्हणून तुम्ही नंतर काही ज्या बदलल्या, बरं आपल्या इथे MIDC सुद्धा होतात त्या अतिशय सुपीक जागेवर, त्या जिथे रेताड जागा आहेत तिथे करा की तिथं होईल की, म्हणजे त्या जागेचाही उपयोग होईल, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होईल. तर मला असं वाटतं एकनाथराव की हे पारंपरिक शेती करत असताना आम्हाला ती परवडत नाही आहे, हमीभाव नाही आहे. मार्केट सायंटिस्ट की मी कुठलं पीक लावायचं हे मला सांगणारी लोकं पाहिजेत. आम्ही अडाणी आहोत, आम्हाला कळत नाही, वर्षानुवर्ष आम्ही तशाच पद्धतीनं जगत आलेलो आहोत.
आता आम्हाला ते परवडत नाही म्हटल्यानंतर आम्ही जमिनी विकत चाललो आहे, नंतर वेठबिगार होतोय.